आणि फडणवीसांना केंद्रात संधी दिली जाणार अशी चर्चा जी आहे त्याला अशा बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून आम्हाला कळतात. खडसे आणि पंकजांचाही काही राहणार नाही आणि त्या त्यावेळेला त्यांचं जे म्हणणं आहे ते सगळं ऐकून केंद्राने त्यांनी दखल घेतलेली आहे आणि देवेंद्रजी फडणवीस कुठे दिल्लीमध्ये जाणार नाहीये. महाराष्ट्राचं एक अतिशय प्रखर पक्ष दुसरी कुठे टीका करतोय ना सार्वजनिक बांधकाम आणि देवेंद्रजी फडणवीस प्रखर विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्रात काम करणार आहे ते काही दिल्लीत दिल्लीत जात नाही. चला संपले विषय.